सगळा मेघराजचा प्लॅन आहे. तो त्याच्या गोष्टींसाठी वापर करून घेतोय माझा. मला नाही वाटत पण तसं, कारण हा तोच मेघराज ज्याला काही दिवसांपूर्वी आपण लोकांसमोर नागवा केला होता, हा तोच मेघराज आहे. तो पोलिसांना घाबरून आता एखाद्या बिळात जाऊन लपलाय उंदरासारखा. त्यामुळे तो असं काही करेल अशा अवस्थेत आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे ही सगळी नाटकं बंद कर आणि प्लीज माझ्या नादी लागू नकोस. हे बघ शुभम, कॉन्ट्रॅक्टचे सगळे पेपर्स अजूनही माझ्याकडेच आहेत हे विसरू नकोस तू. धमकी देतेस? तुला माझं प्रेम विकत घ्यायचंय? तुला काय वाटलं ग, प्रेम म्हणजे बिझनेसची डील आहे? फेकला पैसा, घेतल्या सया, घेतलं प्रेम विकत. प्रेम असं नसतं, प्रेम हे खूप पवित्र असतं. ते त्यागाने रुजवावं लागतं, त्याला खतपाणी घालावं लागतं श्रद्धेने, रक्ताचं पाणी करून त्याला वाढवावं लागतं. ते तुला कळणार नाही, त्यामुळे तू एवढंच समजून घे, माझ्या आणि पावनीच्या मध्ये यायचं नाही. आणि चुकून जरी तू मध्ये आलीस तरी हे डील तुला इतकं महागात पडेल ना की आयुष्यात तू असं महाग डील कधी बघितलंही नसेल. लक्षात ठेव. वा छान, चांगली ऍक्टिंग करतेस. खर तर अभिनेत्री व्हायला काहीच हरकत नाही, तुला नाव कमवलं असतस. तू कशाला आलायस इकडे? वा, पुन्हा एकदा अवॉर्ड विनिंग डायलॉग, क्या बात है. वा वा, पण काय ना, तुझी ही नाटकं माझ्यासमोर नाही चालणार. ही सगळी नाटकं तुझ्यासाठी चाललेली नाहीच आहेत, माहितीये मला. आणि तुझी नाटकं शुभम समोर पण चालत नाहीत हे सुद्धा कळलंय मला. काय हवंय तुला? 5 लाख. पाच लाख माझ्याकडे नाहीये तेवढे पैसे. पैसे नाहीये पण ते कमवायचे कसे याची अक्कल तर आहे तुझ्याकडे, आणि ती जरा जास्तच आहे नाही का. शुभमच्या भावनांना इतकी मनापासून साकडं घालू शकतेस तर तेच स्किल वापरून 5 लाख कमवणं अवघड नाहीये तुझ्यासाठी, नाही का. शुभमवर प्रेम आहे माझं. मी कुठे नाही म्हटलं, नाही म्हटलंच नाहीये. माझं म्हणणं एवढंच आहे की त्यातलंच थोडस प्रेम स्वतःच्या आणि माझ्याही स्वार्थासाठी वापर. 5 लाख देऊनही तू स्वप्नीलला सोडशील याचा काय भरोसा? भरोसा काय ना, कसल्याच गोष्टीचा भरोसा नाही देता येत या जगात. तुम्हाला ना तुमचे चान्सेस घ्यायचे असतात, आणि आता सध्या तरी तुला चान्स घेण्याशिवाय दुसरा उपायच नाहीये. तुझे हे सगळे उपाय बंद करण्यासाठी मी काय काय करू शकते याची कल्पना पण नाहीये तुला. नाहीये, खरंच नाहीये. आणि काय ना, कल्पना करायची गरजही नाही मला. यातला तू एकही उपाय माझ्यावर करू शकत नाही, कारण तुझं भवितव्य माझ्या हातात आहे. पाच लाख समजलं? नाहीतर मेघराज स्वप्नीलचं काय करेल हे तुला माहीतच आहे. देवा,
लक्ष ठेवा. हा भूषण जरा जास्तच डोक्यात जायला लागलाय. आई, हे पत्र. म्हणजे मेघराज अजून इकडेच आहे. पत्रावरून तरी असंच वाटतंय. हे तेच पत्र जे मला पावनीने दिलं होतं कृष्णाला देण्यासाठी. म्हणजे तुम्ही तिला हे पत्र दिलंच नाही? दिलं, तिने वाचलं सुद्धा. वाचून ती रडली. आणि मला काही कळतच नाही की काय चाललंय. हे सगळं कोण घडवून आणतंय, कृष्णा का मेघराज? हे बघा शुभम, तुम्ही तिच्या अश्रूवरती अजिबात जाऊ नका. डोळे उघडे ठेवा. ती तुमची सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करत असेल. आई, मला सगळ्यांना खूप कंटाळा आलाय. असं वाटतं ना पावनीला येऊन कुठेतरी दूर निघून जावं. शिवम, तुमची घालमेल मी समजू शकते, पण तुम्हाला हे सगळं प्रकरण संयमाने हाताळावं लागणार आहे. पण आई, किती संयम दाखवायचा? यादी मेघराज होता, आता तृष्णामध्ये आलीये. आणि यातलं पावनीला काहीच माहिती नाहीये. तिला जर कळलं तर तिला किती त्रास होईल, किती वाईट वाटेल. शुभम, मला पण त्याचीच भीती वाटते. शुभम, तुमच्या पावनीवर इतकं प्रेम बघून मला खरंच खूप बरं वाटतंय. आई, पावनी माझं विश्व आहे. मी तिच्याशिवाय स्वतःला गृहीत धरत नाही. आणि तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही. अहो, मला कल्पना आहे त्याची. मी तुम्हा दोघांना काय आत्ता ओळखते का? आणि म्हणून तर मला खात्री आहे की तुम्ही ह्या सगळ्यात लवकरात लवकर बाहेर पडाल. आई, पण कधी बाहेर पडणार? किती परीक्षा द्यायच्या, किती वेळा निखऱ्यांवरून चालायचं? शिवम, ह्याचं तर उत्तर आपल्याकडे नाही आहे. आपण आलेल्या प्रसंगाला तोंड देणं एवढंच फक्त आपल्या हातात आहे. आणि ज्याचा मार्ग सत्याचा सत्वाचा असतो ना, त्याच्या मार्गामध्ये अडचणी येतातच, एवढं मात्र लक्षात ठेवा. आई, मी अडचणींना घाबरत नाही. मला एकच भीती वाटते की मी आणि पावनी आम्ही कधीच वेगळे होऊ नये. शिवम, तुम्हाला अशी भीती वाटते कारण तुम्ही पावनीवरती जीवा पाड प्रेम करता. आणि तुमचं पावनीवरती इतकं प्रेम आहे की तुमचं हेच प्रेम तुमची ताकद बनून तुम्हाला मार्ग दाखवेल. तेव्हा शुभम, तुम्ही तुमच्या प्रेमाला ताकद बनवा. मग बघा अडचणीतून कसा मार्ग निघेल ते. मीटिंग मनासारखी नाही झाली? काहीच मनासारखं होत नाहीये ग. मला तर असं वाटतंय की मी कळसूत्री बाहुलीप्रमाणे फक्त नाचतोय. आता कशाचं टेन्शन घेतलंयस तू? आता बिझनेस मध्ये तुझ्या बरोबर तृष्णा आहे की नाही? तुझा खूप विश्वास आहे ना तृष्णावर? असं का विचारतोयस? एक मिनिट, काही प्रॉब्लेम झालाय का? प्रॉब्लेम नाही, पण आता माझा कुणावर ना कशावरच विश्वास उरला नाहीये. तुला ना एका ब्रेकची गरज आहे. गेल्या काही महिन्यात खूप धावपळ चालली आहे तुझी, म्हणून थकलायस तू. अरे, आणि एवढी धावपळ करूनही काहीच हातात आलेलं नाहीये. उलट जे आहे तेच चाललंय की काय असं वाटतंय? मग काय करूया आपण? एक काम करूया, आपण जरा कुठेतरी 2 दिवस फिरायला जाऊया, तू, मी आणि तृष्णा. नको, तृष्णा सोबत असली ना परत मग ऑफिस आणि कामाचेच विषय निघत राहतील. मग आता काय करूया सांग?
असं काहीतरी की ज्याने तुला बरं वाटेल. की तू चॉकलेट खाणार, फ्रीजमध्ये चॉकलेट आहे. असं म्हणतात की चॉकलेटमुळे सगळे स्ट्रेस जातात. अरे बघतोयस काय खरंच? एक मिनिट थांब. शुभम मेघराज परत येतोय. कृष्णा, तुला इतक्या वेळा सांगू नाही, तुझी हिंमत इतकी वाढली आहे की तू आता पाहुणी आणि माझ्यात गैरसमज क्रिएट करतेस. पण मी असं होऊ देणार नाही. पाहुणी आणि शुभम मध्ये कधीच अंतर पडणं शक्य नाही. असं म्हणतात की डोळे बंद करून जर आपण चॉकलेट खाल्लं तर आपला स्ट्रेस जातो. म्हणजे ज्या गोष्टीमुळे आपल्याला स्ट्रेस आलाय ना, त्या गोष्टीला आपण चावून चावून संपवतो असा विचार करायचा आणि खायचं. असाच हसत रा, गोड दिसतोय. आता डोळे नाही बंद करायचे? नाही केलंस तरी चालते. मला डेमो दाखव ना. काय? डोळे बंद करून चॉकलेट खाण्याचा डेमो दाखव. ओके. हे काय चाललंय? चॉकलेट खा. नाही हे नकोय मला, मला हे चॉकलेट खायचंय. काय ग, झाली का झोप तुझी? हो अग, झाली आणि जरा जास्तच झाली. काय ना, गोळ्यांमुळे खूप झोप येते हल्ली मला. अगं विश्रांती मिळावी ना म्हणून मुद्दा मनुष्या गोळ्या देतात. तृष्णा सुद्धा हेच म्हणाली. मग कदाचित तसंच असेल. तृष्णा कधी बोलले तुझ्याशी? अगं परवा मी हॉलमध्ये बसले होते ना, तर बसल्या बसल्या मला झोप लागली तेव्हाच म्हणाली ती. काय गं वेणा, तुम्ही दोघे जणी बऱ्याच गप्पा मारता का? हो नाही म्हणजे बऱ्याच असं नाही, पण हाय बाय एवढं तरी होतच. काय आहे ना, ती इतकी बिझी असते ना की तिला गप्पा मारायला सुद्धा वेळ नसतो. हो ना गं, मलाही तसंच वाटतं. आता बघ ना, एक तर सारखेतला फोन येत असतात, किंवा तिला बाहेर मिटिंगला जायचं असतं किंवा ऑफिसला जायचं असतं. खरंय. तिचं काय चालू असतं ना ते तिचं तिलाच माहिती नाही. खरंय, माझ्यासारख्या मुलीला ना इतकं काम झेपणं शक्यच नाही. काय ग वीणा, तुला काय वाटत कृष्णा बद्दल? काय वाटत म्हणजे? नाही नाही म्हणजे अग, इतके दिवस ती आपल्या घरामध्ये राहते ना, म्हणून म्हटले की तुला कशी वाटते ती. कशी वाटते? तशी बरी वाटते ती, पण खरं सांगायचं ना तर आमच्यात एवढं बोलणं होतच नाही. तिचं जग वेगळं, माझं जग वेगळं, त्याच्यामुळे आमच्यात कॉमन टॉपिक्स असे काहीच नाहीयेत. काय घर आहे की नाही? म्हणजे तुझा तिच्याशी काही संबंध नसला तरी पण एक ऑब्झर्वेशन असतं ना, म्हणजे आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल काय वाटतं की ही व्यक्ती अशी असेल का तशी असेल का, नाही का? अच्छा हां, म्हणजे खरं सांगू का, मला ना तृष्णा ना थोडीशी रिझर्व्ह वाटते. म्हणजे बघ आता काही लोक असतात ना जे फक्त काही मोजक्या लोकांकडे मोकळी होतात, त्यातली ती वाटते मला. हो ना. काय गं, तुला कधी कृष्णाचं असं काही बोलणं खटकलं का? नाही म्हणजे आमच्यात एवढं कधी बोलणं झालंच नाहीये ना, त्याच्यामुळे मग असं काही वाटलं नाही. पण मला सांग, तू हे सगळं का विचारतेस मला? नाही अगं काही नाही, असं सहजच म्हटलं, तुझं पण मत बघावं ना. ओ
गॉड, अगं यांच्यासाठी चहा टाकायला आले होते आणि मी विसरलेच, गप्पा मारत बसले. आले मी. हो हो. कसले डॉक्युमेंट्स इथे आणि इतकं बारकाईने काय बघताय? असं समज कुबेराकडून आलेलं लेटर आहे श्रीमंत होण्याचं. म्हणजे डॉक्युमेंट्स कसले आहेत नक्की? अगं माझं ना एक मोठं बिझनेस डील फायनल होत आहे, ते जर का झालं ना तर आपण पैशात लोळू, माहितीये तुला? अय्या खरंच? हो. मग कसलं डील फायनल होत आहे नक्की? ये तू इकडे बस. काय ना ती जरा कॉम्प्लिकेटेड आहे, म्हणजे असं एका वाक्यात नाही सांगता येणार. असं समज की जे मोठे पैसेवाले लोक असतात ना, त्यांची अडकलेली कामं मी पूर्ण करून देणार आहे. अरे वा. पण मला सांगा, तृष्णा सुद्धा ही अशीच कामं करते का? ही तृष्णा कुठून आली मध्येच? अहो मगाशी मामीशी बोलत होते ना, तेव्हा तिचा विषय निघाला म्हणून आठवलं. मामी? मामी काय विचारत होत्या? हेच की तृष्णा बद्दल तुला काय वाटत? काय वाटत म्हणजे? काय वाटत म्हणजे तृष्णा व्यक्ती म्हणून कशी आहे वगैरे वगैरे, असे बरेच प्रश्न होते. मग तू काय बोललीस? हेच की माझा आणि तिचा फारसा काही संबंध आलेला नाही आणि मी तिच्याबद्दल काय सांगणार, नाही का? बरोबर, अगदी बरोबर बोललीस. पण मला सांगा, मामीने इतके सगळे प्रश्न का विचारले असतील मला तिच्याबद्दल? अगं असं काय करतेस, मामींचा स्वभाव तुला माहितीये ना, तिला सगळ्यांचीच काळजी असते म्हणून विचारलं असेल. असेलही, पण मला जरा खटकलंच मामीचं बोलणं. हे बघ, खटकू दे नाहीतर काय होत, आपल्याला काय करायचंय? आणि कोण कुठली ती तृष्णा, तिचा आपला काय संबंध आहे? उगाच तिच्यासाठी आपण कशाला डोकं फोडून घ्यायचं? हे बघ, तू अशा गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही, कळलं? उगाच आपलं काहीतरी टेन्शन घेत. वा वा, काय मस्त चहा केलायस. हे बघ, असा स्पेशल चहा मला रोज देत जा, मग बघ तुला मी कुठे पोचवतो. शुभम उठ. यार उठ ना. पकडलं. तू जागा होता? जागा होतो. सोड आता. अजिबात नाही. सोड ना शुभ. आता तर अजिबात फोडणार नाही माझी पावणी. सोडवली. आता तर अजिबातच सोडणार नाही. आग लागली का कुठे? हे काहीतरी जळल्याचा वास येतोय. ए, तू काय करतोस इथे? म्हणजे हाच प्रश्न मीही तुला विचारू शकतो. कबाब में हड्डी बनायचा विचार नाही होता तुझा? पण जरा आमची डाळ शिजू दे म्हटलं. हे बघ, आगीत तेलो तू ना, तुझाही हेतू साध्य नाही होणार आहे. बरोबर आहे तुझं, अगदी बरोबर आहे.
म्हणून तर तुझ्या करपलेल्या मनावर फुंकर मारायला आणि तुला आठवण करून द्यायला आलोय. 5 लाख लक्षात आहेत ना? देवा लक्ष ठेवा. पावनी अगं तुला काकू बोलवत होत्या. मला मी आलेच लगेच. तुला माहिती होत ना मी हे सगळं बघत होते ते. तरी का केलंस तू असं? कारण तू माझ्यासोबत हे केलंस. पावनीशी खेळू नकोस, तिला दुःख देऊ नकोस. जो काही प्रॉब्लेम आपल्यात आहे ना तो फक्त आपल्यात राहू दे. ज्या दिवशी पाहुणे तुझ्या आयुष्यातून कायमची नाहीशी होईल ना त्या दिवशी सगळं फक्त आपल्यातच राहील. आणि आता हे आपल्यातच ते शुभ. स्वप्नांच्या पलीकडे धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी पाहत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हा सबस्क्राइब करायला विसरू नका.